शिर्डी मतदारसंघातील लोकसभा निवडणुकीचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांच्या प्रचाराच्या सभेचं नेवासा तालुक्यात आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी या प्रचार सभेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. शिर्डी लोकसभेच्या आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांच्या प्रचाराच्या सभेचं आयोजन नेवासामध्ये करण्यात आलं होतं. या प्रचार सभेला खूप मोठ्या प्रमाणावर गर्दी जमली होती. यावेळी मंचावर माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात, माजी आमदार संभाजीराव फाटके, माजी आमदार पांडुरंग अभंग, माजी आमदार नरेंद्र घुले, आमदार भानुदास मुरकुटे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव लंगे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष काशीनाथ नवले, कडूभाऊ कर्डिले यांसह अनेक जण उपस्थित होते. यावेळी बोलताना माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, शेतकरी असेल, कामगार असेल, व्यापारी असेल, युवक असेल, कोणी असेल, सगळेजण रागावलेले आणि चिडलेले आहेत. मोदी नको हा निर्णय आपण सगळ्यांनी घेतला पाहिजे. UPA सरकार सर्वसामान्यांचं सरकार आणावं लागेल. भाजप सरकारच्या काळात सर्वात जास्त शेतकरी अडचणीत आला असून मोदींचा अजेंडा फक्त RSS आहे. मोदींना पुन्हा चातुर्वर्ण आणायचा आहे. RSSला लोकशाही मान्य नाही, ही घटना मान्य नाही. मोदी सरकारला फक्त हुकुमशाही मान्य आहे. तसेच मोदींवर कंट्रोल हे RSSचं आहे असे ते म्हणाले आहेत. तसेच जर कुणी चुकीचं वागत असेल, इकडून तिकडे उडी मारत असेल, तर आम्हाला ते मान्य नाही हे दाखवण्याची संधी तुम्हाला आलेली आहे. ज्या पक्षाने तुम्हाला खासदार केलं, आमदार केलं, मंत्रीपद दिलं, विरोधी पक्षनेतेपद दिलं, जिल्हा परिषद अध्यक्षपद दिलं आणि पोराणी हट्ट केला आणि आता हा बालहट्ट पुरवण्यासाठी त्यांच्या कोलांटी उड्या चालू आहेत. मोदी हटवा आणि यांना पण हटवा असं नाव न घेता राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर त्यांनी निशाणा साधलाय. या सर्व गोष्टींचा विचार करून इतका भक्कम निर्णय घ्या. सर्व मतभेद विसरून एकत्र एका दिलाने काम करा आणि आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांना सर्वात जास्त मताधिक्याने विजयी करा असं आवाहन देखील त्यांनी यावेळी केलं आहे. सात दिवसामध्ये तुमचं कर्ज माफी करतो, 7 दिवस लागू दिले नाही, 3 दिवसात करून टाकले. आणि म्हणून आपल्या सर्व शेतकरी बांधवाला असेल, सर्वांना असेल, छोटा व्यापारी असेल, या सगळ्यांच्या दृष्टीनं आणि सर्व जाती धर्म पंथ सगळ्यांना एकत्र घेऊन जायचं आपल्याला. त्यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीने आपली आघाडी हाच पर्याय आपल्यामुळे शिल्लक राहतो. मी आपल्या सगळ्यांना विनंती करील, आपल्या सगळ्यांनी खूप चांगलं मतदान हे झालं पाहिजे. आणि मला असं वाटतं की नेवास्याला तर खूप चांगलं मतदान होणारच आहे. तुम्ही सगळे जवळ एकत्र आले, व्यासपीठ पाहता सुद्धा आम्ही जोरदार आहे. श्रीरामपूर सुद्धा आम्ही मी जर गेलो एकत्र आलो होतो, तुम्ही पाहिलं तर नाही, मला माहित नाही, सगळे आलेले. त्यांनी लिहिलं जुन्या मित्राचं काय होणार, त्याला उत्सुकता आमच्या मित्राची जास्त होत. आता काय सांगू, मित्र आता खरं म्हणजे मित्रांना का असं करावं कळलं नाही. किती पार्ट्या, काय गडबड, अजून निर्णय नाही भाजपमध्ये जायचं का काँग्रेसमध्ये जायचं. आणि तिकडे तर सगळी मंडळी आता निर्णय काय झाल्याचं झाल्यासारखं दिसतोय. आणि सारा राग माझ्यावर काढतात, बरं काढतोय माझ्यावर राग काढतोय, तू आता काढतोय काय इलाज जाईल. मित्र आमचे खरं तर आपण पाहतोय तिकडे सुद्धा दक्षिण नगर मध्ये जे वातावरण आहे तिथं लोकांनी निर्णय घेऊन टाकलेला आहे. एक तर मोदी हटवायचा आणि यांना हटवायचं हा निर्णय घेतलाय. आणि तुला सगळ्यांना सांगतो की ही संधी माझं जाऊ दे, मी मांडतोय आणि काय मांडतो. पण आपल्याकडे सगळ्याकडे संधी का कुणी चुकीचा वागत असेल, इकडे तिकडे उड्या मारित असेल, तर आम्हाला मान्य नाही हे सुद्धा दाखवण्याची संधी तुम्हाला सगळ्या नागरिकांना तुम्हाला सांगतो. म्हणजे एक दिवस माझं असं म्हणायचं की काँग्रेसवाले म्हणजे भाजपवाल्याला शिव्या दिल्या, मग निर्णय झाला भाजपमध्ये जायचा, मग म्हणायचं भाजपवाल्याचे मी क्षमा मागतो, मी आता काँग्रेसवाले राष्ट्रवादीवाल्याला शिव्या दिलो, असं कुठं राजकारण असलं करे. मुरकुटे साहेब होते आता खरं भाषण सुरू. आणि खरं किती चुकीच्या पद्धतीनं आहे की ज्या पक्षानं तुम्हाला सगळं काही दिलं, तुम्हाला खासदारक्या दिल्या, तुम्हाला आमदारक्या दिल्या, तुम्हाला मंत्रीपद दिले, तुम्हाला विरोधी पक्षपद दिलं, तुम्हाला जिल्हा म्हणजे अध्यक्षपद दिले आणि आता कोरोना हट्ट धरला म्हणून आता हा बाल हट्ट पुरवण्याकरता यांच्या क्वालंटी उड्या, हे काय कामाचे आहे. परवा सांगेल थांब बाबा, अजून 5 वर्ष जाऊ दे, कर काम लोकांमध्ये.
आणि पोरगं मोठं अवघड आहे तरी ते काय आणि परत माझं विचारायची लढाई संभाजीराव परत आता जर पातळीला भाषण करायचं त्यामुळे इथं काही काही जास्त करीत नाही. हे वातावरण आहे आणि इथंच नाही तुम्हाला असं लक्षात येईल की वातावरण पूर्णपणे महाराष्ट्रात महाराष्ट्र म्हणून बोलतो देशाचं बोलत नाही. तुम्हाला सगळ्यात चांगलं सीट निवडून येणार कोणतं वाटत होतं गडकरी बरोबर आहे ना म्हणतो तिकडे सगळी गडकरी गडकरी तेच आज भाषेत आता त्याच्यात काय बोलू. विदर्भात मराठवाड्यात जे मतदान झालं ते काँग्रेसला झालं सगळे व्यापारी असतील किंवा शेतकरी असतील सगळ्यांनी निर्णय केलाय अरे मोदी नको हा देशाचं वाटोळ करील हा निर्णय लोकांनी केलेला आहे आणि तो निर्णयाची अंमलबजावणी आपल्याला सुद्धा 23 तारखेला 29 तारखेला करायची काँग्रेस राष्ट्रवादीचे आपले हे सगळे उमेदवार विजय करायचे हेच आव्हान या निमित्तानं करतो. प्रतिनिधी कमलेश गायकवाड न्यूज टुडे 24 नेवासा. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.